सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अनुज थापनने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलंय. तर सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून 8 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलंय आणि त्यापैकीच एक अनुज कुमार थापनने जेलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजीव परुळेकर आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. तर राजीव, पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेल्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय, नेमकं काय घडलंय? सलमान खान गोळीबार प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली होती आणि त्यांना 8 मे पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर दुसरा एक आरोपी होती त्याला वैद्यकीय प्रकरणी त्याला न्यायालयीन कस्टडी देण्यात आली होती. त्यामध्ये अनुज कुमार थापन यांनी आज दुपारच्या दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु ताबडतोब पोलिसांनी त्याला जीटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि डॉक्टर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी अजून अधिकृत अशी माहिती नाही दिली आहे की अजूनपर्यंत तो मयत आहे की जीवंत आहे, परंतु त्यांना त्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांनी पोलीस या घटनास्थळी त्याची सिक्युरिटी करत आहेत. धन्यवाद राजू तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती आणि त्यातीलच एक आरोपी याने आज आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. अनुज कुमार थापन असं त्याचं नाव आहे. तर आपण पाहतोय की सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अनुज थापन याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल सवणे जोडले गेलेले आहेत. विशाल, आपण पाहतोय पोलिसांच्या ताब्यात असलेला जो आरोपी आहे अनुज थापन याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला काही माहिती मिळू शकली आहे? प्राची, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते जीटी हॉस्पिटल आहे. जीटी हॉस्पिटलच्या ठीक समोर मी उभा आहे आणि या जीटी हॉस्पिटलच्या आतमध्ये जो अनुज थापन आहे तो सध्या आतमध्ये आहे. त्याच्यावरती उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती जी आहे ती आता समोर येत आहे. आणि हा अनुज थापन हा तोच आहे ज्याने जे सलमान खानच्या घराबाहेर जे दोन आरोपी होते ज्यांनी फायरिंग केलं होतं, त्या दोन आरोपींनी ज्यांनी हत्यार पुरवलं होतं त्यापैकी एक अनुज थापन होता. तो सुरुवातीला पनवेलमध्ये आला होता आणि त्यानंतर हे सर्व केल्यानंतर तो पंजाब इथं गेला होता. तिकडून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या, त्याला या ठिकाणी आणलं होतं आणि तो पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने त्याच्यासोबत जी चादर होती त्या चादरीचा उपयोग करून स्वतःला गळफास लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस तिथे बिलकुल विशाल आमच्यासोबत असंच राहा, कारण या संदर्भातली अजूनही माहिती तुमच्याकडून घ्यायची. आपण पाहतोय सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येते. सलमान खान पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर त्याचा मृत्यू देखील झालेला आहे. अनुज थापनने आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. आताची एक्सक्लुसिव्ह माहिती समोर येते. तर आपण पाहतोय मगाशीच आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती, त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि आता त्याच्या मृत्यूची देखील बातमी समोर येते. या संदर्भामध्ये डॉक्टरांकडून काही क्लॅरिफिकेशन आलेलं आहे का विशाल? प्राची, या संदर्भात अद्याप पोलीस डॉक्टरांकडून कोणत्याही स्वरूपाचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते आलेलं नाही. मात्र त्याने ज्यावेळेस गळफास घेतला त्याच्यासोबत जी चादर होती त्या चादरीचा वापर त्याने गळफास घेण्यासाठी केला होता. खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा महत्वाचा दुवा जो आहे तो अनुज थापन आहे, कारण अनुज थापनकडे ही हा कुठून हत्यारं मागवत होता आणि याच्या अगोदर त्याने कोणत्या कोणत्या गुन्ह्यासाठी ही हत्यारं जी आहेत ती पुरवलेली आहेत, अशा स्वरूपाची मोठी एक कडी जी आहे, एक साखळी जी आहे ती समोर येण्यासाठी तो एक महत्वाचा दुवा होता. मात्र त्यांनी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस तिथे उपस्थित असणारे जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी तात्काळ त्याला पोलीस त्यांना जवळच असणाऱ्या ह्या जीटी हॉस्पिटलमध्ये जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि अधिकृत पोलिसांच्या हवालाचे जे सूत्र आहेत त्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सध्या त्याला या हॉस्पिटलमध्ये जे आहे ते ऍडमिट करण्यात केलेलं आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते उपचार केले जात आहे. मात्र त्याच्याकडे ती चादर जी आहे ती कुठून आली आणि त्यांनी नेमका
का आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्याकडे अशी कोणती माहिती होती जी त्याला पोलिसांना द्यायची नव्हती, हे असे अनेक जे प्रश्न आहेत ते सध्या अनुत्तरित राहिलेले आहेत आणि पोलीस जो तपास आहे तो सध्या सुरू आहे. खरं तर विशाल, तुम्ही म्हणालात की अनुजने आत्महत्या करताना गळफास घेतलेली आहे, मात्र त्याने गळफास घेतली तरी कशी, कारण तो त्यावेळेला कैदेत होता, पोलीस देखील त्याच्या अवतीभोवती नक्कीच असतील, तर हा प्रयत्न नेमका कसा होऊ शकलाय? प्राची, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनुज जो आहे आणि त्याच्याबरोबर तर आणखी एक साथीदार आहे, या दोघांनी हत्यारं जी आहे ते पुरवण्याचं काम जे आहे ते सलमानच्या घराबाहेर जे आरोपी अटक करण्यात आले, ज्यांनी फायरिंग केलं होतं, ज्यांना अटक करण्यात आलं, त्यांनी हत्यारं पुरवली होती, हा एक महत्वाचा दुवा आहे. आणि ज्यावेळेस पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांच्या सोबत जी चादर होती त्या चादरीने त्यांनी गळफास घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, मात्र ही नेमकी चादर त्यांच्याकडे आली कशी आणि त्यांनी ते फास घेण्याचा प्रयत्न जो आहे तो कसा केला, हा संपूर्ण एक तपासाचा भाग आहे आणि सध्या पोलीस जो आहे तो तपास करण्याचा प्रयत्न करतात, मात्र ह्या स्वरूपाची माहिती जी आहे ती आता कोणत्याही स्वरूपात पोलिसांकडून उपलब्ध झालेली आहे. नक्कीच, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी अनुज थापनने आत्महत्या केलेली आहे आणि पोलीस तपास करतात. आता या तपासातनं काय माहिती समोर येते ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.